आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी तो म्हणजे मन करारे प्रसन्न, सुंदर असे हा विषय आहे। आणि तुकाराम महाराजांचा जो एक प्रसिद्ध अभंग आहे त्या अभंगातली जी सुरुवात आहे ती या शब्दाने आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधान इच्छा। मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सगळ्यांची, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगत। साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आनदैवत तुका म्हणे दिसेल। हा अभंग आहे। या अभंगातले पहिले शब्द मन करारे प्रसन्न आणि हा विषय आपण जो घेतलेला आहे, किंबहुना हा संपूर्ण अभंगच आपण प्रवचनातून बघणार आहोत, संपूर्ण अभंग। कारण हा संपूर्ण अभंग इतका गोड आहे, इतका सुरेख आहे, इतका उद्बोधक आहे की ह्याचा इतका चांगला अभंग जर दुसरा निवडायचा असेल तो विचार करावा लागेल। आणि म्हणून या अभंगावर आपण संपूर्णपणे बघणार आहोत, पण सावकाश। आपला जो सध्या विषय चाललेला आहे तो म्हणजे मन करारे प्रसन्न। ह्याच्यामध्ये मन म्हणजे काय हे सांगत असताना मी प्रथम मनाची व्याख्या केली। मनाची व्याख्या मी पुन्हा सांगतो, कारण लक्षात ठेवायला जरा कठीण आहे, म्हणून मी पुन्हा सांगतो की जाणीव स्वस्वरूपाच्या विसरात आनंदाचा शोध घेण्यासाठी जगातील विषयांशी संबंध जोडते, त्यावेळेला त्या जाणीवेला मन असं म्हणतात। असं हे जे मन आहे त्या मनाचं मूळ जाणीव आहे आणि जाणीवेचं फळ मन आहे। ही जर गोष्ट आपण नीट लक्षामध्ये घेतली तर मन आणि जाणीव या दोघांचा संबंध तुमच्या ध्यानात येईल। आणि हा विषय आपण पाहता 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 मी मागल्या खेपेला सांगितलं आकाश मार्ग म्हणून सांगितला। हा जो आकाश मार्ग मी जो सांगितला तो अत्यंत महत्त्वाचा असा मार्ग आहे। पण आकाश मार्ग म्हणजे काय तो पुन्हा एकदा सांगतो, कारण तो एकदा सांगून समजण्यासारखा नाही। तर हा जो आकाश मार्ग जो आहे तो म्हणजे भूताकाश। आपण ज्याला समोर पाहतो जे आकाश त्याला भूताकाश म्हणतात, त्याच्यानंतरचं जे आकाश आहे ते चित्ताकाश म्हणतात, आणि त्याच्या पलीकडे जे आकाश आहे त्याला चिदाकाश असं म्हणतात। आणि हे तीन आकाश ओलांडून पलीकडे सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जाऊन पोचणं याला आकाश मार्ग असं म्हणतात। हा जो आकाश मार्ग आहे म्हणजे विमानाचा मार्ग। लोक विमानातून जेव्हा जातात ते सुखाने जातात आणि लवकर जातात, त्वरित जातात, किंबहुना वेळ वाचवण्यासाठीच जवळजवळ बहुतेक लोक विमानाचा प्रवास करतात। मजेसाठी कोणी करत नाही, तर वेळ वाचवण्यासाठीच लोक विमानाचा प्रवास करतात। तेव्हा त्वरित फळ देणारं आणि आरामात नेणारं असं हा जो आकाश मार्ग आहे विमानासारखा, हा मार्ग अत्यंत सुलभ आहे, सुरेख आहे, सुंदर आहे, पण इतकाच कठीण आहे। तो कठीण आहे याचं कारण असं की ह्या मार्गाचं दिग्दर्शन करणारं, मार्गदर्शन करणारे लोक मी मागल्या केवळ सांगितलं होतं दुर्मिळ आहेत। म्हणजे जसा परिस दुर्मिळ म्हणतो आपण, चिंतामणी दुर्मिळ म्हणतो, तसा हे मार्गदर्शन करणारे लोक, मार्गदर्शक, मग त्यांना गुरु म्हणा, सद्गुरू म्हणा, गाईड म्हणा, या जगात, जगात म्हणतो मी, मुंबईत म्हणत नाही, या जगात दुर्मिळ आहे। आणि म्हणून हा मार्गसुद्धा दुर्मिळ झालेला आहे, हा मार्गसुद्धा दुर्मिळ झालेला आहे। तेव्हा हा जो मार्ग आहे हा आकाश मार्ग असं याला म्हणतात।
आणि ह्या आकाश मार्गाने जाणं हे सोयीचं आहे, त्वरित जाता येतं आणि आनंदाने आरामात जाता येतं असा मार्ग आहे. पण हा मार्ग कठीण का? तर विमानाचा मार्ग जरी सोपा असला तरी विमानात जाईपर्यंत आणि विमानाचं एकंदर ज्याला आपण प्रोसिजर म्हणतो तो सगळा प्रोसिजर करीपर्यंत आणि विमानात जाऊन प्रत्यक्षात बसेपर्यंत आपल्याला बरेच श्रम करावे लागतात. म्हणून विमानाने ज्यांना प्रवास केला त्यांना माहिती आहे सगळं. आणि म्हणून बा उठला आणि विमानात जाऊन बसला असं होत नाही. तसं हा जो मार्ग आहे हा मार्ग आहे चांगला मार्ग आहे, सुरेख मार्ग तसा म्हटला तर सुलभ. सुलभ का आहे त्याचं कारण सांगतो की ह्या मार्गामध्ये तुम्हाला कोणावर अवलंबून राहायला नको. हा स्वावलंबी असा मार्ग आहे, हा आपण आपल्याचकडे करण्याचा मार्ग आहे. ह्यासाठी तुम्हाला कुठेही कोणाकडेही सद्गुरु सोडून तुम्हाला कुठेही जावं लागत नाही. नाही तर आज आपण म्हणतो ना अमुक करायला पाहिजे तमुक करायला पाहिजे, चला तीर्थयात्रा करा, हे करण्यासाठी व्रत वैकल्य करा, ते करण्यासाठी उपास तपास करा, यज्ञ या करा वगैरे वगैरे ज्या भानगडी आहेत त्या इथे शून्य. किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे हा जो परमार्थाचा जो एक मार्ग आहे हा परमार्थाचाच मार्ग आहे, पण हा शुद्ध परमार्थाचा मार्ग आहे. हा शुद्ध परमार्थाचा मार्ग आहे. आणि दुसरं, या मार्गामध्ये कर्मकांड शून्य आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, या मार्गामध्ये शुद्ध परमार्थ आहे आणि या मार्गामध्ये कर्मकांड शून्य आहे. कर्मकांड काहीही करावं लागत नाही आणि हा मार्ग तसा अत्यंत चांगला आहे. कारण याच देही याच डोळा भोगी जे मुक्तीचा सोळा असं जे तुकाराम महाराज म्हणतात हे जर तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर या मार्गाने जाणं चांगलं आणि त्यासाठी ते सद्गुरूंकडून शिकणं उत्तम. शिकवणारा फक्त पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की अशा तऱ्हेचा हा जो आकाश मार्ग जो आहे हा आकाश मार्गाने जाणं हे सोपं आणि कठीण याचं कारण का? तर त्याचं कारण असं आहे की ही जी जाणीव आहे त्या जाणीवेची जाण घेणं, त्या जाणीवेचा अभ्यास करणं हीच गोष्टच लोकांना माहीत नाही. आज लोकांना जिथे मन माहीत नाही, अंतर्मन माहीत नाही, त्यांना जाणीव काय आणि जाणीवेचं स्वरूप काय आणि जाणीव जीवनामध्ये करते काय, तिचे रंग कसे पालटतात. मी मागल्या केपेल सांगितलं होतं की जाणीवेचे रंग भर 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 पालटतात. आता हे जाणीवेचे रंग जे पालटतात हे पाहायला शिकलं पाहिजे. म्हणजे विमानात बसण्यापूर्वी ज्या नाना तऱ्हेच्या गोष्टी कराव्या लागतात तशातला हा एक प्रकार आहे की विमानाचा हा मार्ग जो आहे तो मार्गात विमानात बसण्यापूर्वी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यातला हा एक मार्ग आहे. तो म्हणजे असा की तुम्हाला ही जी जाणीव आहे त्या जाणीवेचं रूप आणि स्वरूप समजावून घ्यायला पाहिजे. ही जाणीव जी आहे ती जाणीव सात रंग तिच्या ठिकाणी आहेत हे जाणून घेतले पाहिजेत. ह्या जाणीवेचे जे रंग पालटतात ते तुम्हाला पाहता आले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत, जाणता आले पाहिजेत. आणि या जाणीवेचे हे जे रंग पालटतात ते रंग पालटल्यानंतर ह्या जाणीवेची परिणिती जी होते ती परिणिती का होते, कशी होते, केव्हा होते ह्या सर्व गोष्टी समजून घ्या. विमानात बसण्यापूर्वी ज्या गोष्टी करायला पाहिजे ते ह्या. आता मला सांगा हे सुद्धा जे करणं आहे ना हे सुद्धा अत्यंत आनंददायक आहे. हे जरी कठीण असलं ना तरी अत्यंत आनंददायक आहे. कारण मला तुम्ही असं सांगा आपल्याला रंगपंचमी आवडते की नाही? मग आपल्याच ठिकाणी ही जी रंगपंचमी चाललेली आहे ही पाहायला किती आनंद आहे? मला सांगा रंगपंचमीचा आनंद आपण उपभोगतो की नाही? मग रंगपंचमीचा आनंद आपण जो अनुभवतो पण त्या रंगपंचमीमध्ये भानगडी तयार होतात, फुगे मारतात काय आणि लोकांना त्रास देतात काय,
मग ही जी रंगपंचमी जी आहे, ह्या रंगपंचमीला तुम्हाला कुठे जायला नको काय नको, हे शरीर म्हणजे पिचकारी, शरीर म्हणजेच पिचकारी, आणि ह्या पिचकारीमध्ये ही जाणीव जी आहे ही सात रंगाची आहे, ही जाणीव जी आहे सात रंगाची आहे, म्हणजे सात रंग उपलब्ध असणारी ही जी जाणीव ही आपल्याच ठिकाणी आहे, हे शरीर म्हणजे पिचकारी ही आपल्याच ठिकाणी आहे, पिचकारी मारणारे ते आपण तेही इथेच आहे। आता हे सर्व इथेच असल्यानंतर आपल्याला कसलंच त्रास नाही, कष्ट नाही, खर्च नाही, काही नाही, फक्त इथे पाहिजे ना ते मार्गदर्शक। मी मार्गदर्शक हा शब्द वापरतो कारण गुरु सद्गुरु हे शब्दांची लोकांना ॲलर्जी आहे, कळलं की नाही, आणि म्हणून मी मार्गदर्शक शब्द वापरतो, गाईड म्हटलं असतं पण तो इंग्लिश शब्द आहे म्हणून वापरतो। तर सांगायचा मुद्दा इथे फक्त मार्गदर्शक पाहिजे, बाकी इथे काहीही लागत नाही, म्हणून ह्याला शुद्ध परमार्थ असं म्हणतात, आणि इथे कर्मकांड शून्य हे मी मगाशी सांगितलं। तेव्हा विमानात बसण्यापूर्वी हे जे रंग आणि आपल्या ठिकाणी चाललेली रंगपंचमी ही आपल्याला पाहता येणं फार महत्त्वाचे आहे, आणि हा एक प्रकारचा का आपल्याच ठिकाणी आपणच खेळता येण्यासारखा एक सुंदर असा खेळ आहे, आपल्याच ठिकाणी आपणच खेळता येण्यासारखा एक सुंदर खेळ आहे। काय काय ठिकाणी असे काय काय खेळ आहेत म्हणतात की एक एकानीच करायचं असतं, एक पात्री नाटक असं असतं, तसं एकानीच तो खेळ खेळायचा असतो, त्याला दुसरे कोणी लागत नाही, तसा हा खेळ आहे। आणि हा जर खेळ खेळता आला तर आपल्या जीवनामध्ये, जीवन म्हणजेच खेळ, जीवन म्हणजेच संगीत, जीवन म्हणजेच आनंद, जीवन म्हणजे आनंदाची दिवाळी, असं आपल्याला अनुभवायला वेळ लागत नाही, आणि ह्यालाच अमृतानुभव असं म्हणतात, ह्यालाच अमृतानुभव असं म्हणतात। हा जो अमृतानुभव आहे म्हणजे अनुभवामृत, अमृतानुभव हा शब्द जो आहे ना त्याचा खरा शब्द आहे अनुभवामृत। हा जो अनुभवामृत आहे हा अनुभव घेण्यासाठी, हे अमृत घेण्यासाठी मिळण्यासाठी थोडा अभ्यास करावा लागतो। अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा असं आम्ही सांगतो, ते हे भाग्य आपल्याला पाहिजे असेल तर अभ्यास केला पाहिजे। तुम्ही म्हणा बाबा अभ्यास न करता सद्गुरु तुमची कृपा होऊ दे, इथे कृपा बिपा काय नाही, कृपा म्हणजे कर आणि पा, कृपा म्हणजे कर आणि पा, कृपा या शब्दामध्येच कर आहे, कर आणि पा आहे, पा म्हणजे पा, कृ म्हणजे कर, कर आणि काय ते पा। तसं आम्ही जे सांगतो म्हणजे मार्गदर्शक जे सांगतात ते कर आणि तो अनुभव घेऊन पहा, इतकं हे एवढंच आहे, आणि ह्या ठिकाणी दुसरं काहीही नाही, फक्त ह्याच्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते। आता मला सांगा जगामध्ये मेहनत घेतल्याशिवाय चांगली गोष्ट आपल्याला मिळते का? अहो साधं तुम्ही पिकनिकला जाता, पिकनिकचा आनंद त्याच्यापणेमुळे किती कष्ट असतात, त्या पिकनिकचा आनंद काय, पिकनिकला गेल्यानंतर तुम्ही जो काय आनंद मिळवता तो मिळवता, पण पिकनिकला जाईपर्यंत किती कष्ट करावे लागतात तुम्हाला, विमानात बसेपर्यंत किती कष्ट करावे लागतात, हे जर आपण जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की ज्याला आपण प्रवास असं म्हणतो, या प्रवासामध्ये आपल्याला थोडासा तरी त्रास असतोच, तसा हा एक प्रवास आहे। आकाशमार्ग हा आकाशातून जाणारा प्रवास आहे, आणि ह्या प्रवास करण्यासाठी ज्या काही प्रिलिमिनरी लागते, ज्या काही आधी गोष्टी करायच्या असतात, त्या सर्व आधीच्या ज्या गोष्टी आहेत ती मी मागच्या दोन प्रवचनामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। आता काही लोक म्हणतात बाबा हे आमच्या डोक्यावरून जातं, आता डोक्यावरून जातं हे खरं आहे, कठीण आहे हेही खरं आहे, पण मला सांगा या जगामध्ये कुठली गोष्ट सोपी आहे? अहो साधा स्वयंपाक करायचा झाला तरीसुद्धा ज्यावेळेला एखादी मुलगी लहानपणी आईच्या हाताखाली स्वयंपाक करायला शिकते तेव्हा किती वेळेला हात कापून घेते, किती वेळेला तिला त्रास होतो, अहो पोळ्या लाटताना त्या वाटवण्याच्या ऐवजी षटकोनी चौकोनी
तिला काय आकारत नसतो अशा अशा पोळ्या ती प्रथम करते. तीच बिचारी कंटाळते, मला पोळ्या करता देत नाही आई, तूच कर म्हणून म्हणते. मग आई काय सांगते, अगो तुझ्यासारखीच मी होते आणि तू आता पोळ्या करते ना, तशा पोळ्या मी पण करत होते. आणि त्यावेळेला तो चौकोनी षटकोनी अशा ते पोळ्यांचा आकार पाहिला की मी पण कंटाळत होते आणि मी पण आईला असंच सांगत होते. तू आता मला सांगते त्याप्रमाणे की आई आता तूच पोळ्या कर, मला नको. म्हणजे एक साधी पोळी करायची झाली, पुरणपोळी तर आणखी, साधी पोळी करायची झाली तर हा सगळा जो प्रकार चाललेला आहे हा जर आपण जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की एक साधी पोळी करायची झाली तरीसुद्धा त्याला थोडे कष्ट करावे लागतात. तसं हा जो शुद्ध परमार्थ आहे आणि शून्य कर्मकांडाचा आहे असा हा जो शुद्ध परमार्थ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी थोडे कष्ट करण्याची तुमची तयारी नको का? थोडा अभ्यास करण्याची सवय नको का? कारण इथे कसलेच कष्ट नाहीत, खर्च नाही. कष्ट मी ज्याला म्हणतो ना त्या शारीरिक कष्ट काही नाही. हा जो मी मार्ग सांगतोय ना, विमान मार्ग किंवा आकाश मार्ग मी सांगतोय ना, ह्याला शारीरिक कष्ट काहीही नाही, शून्य. आणि कर्मकांड शून्य, खर्च शून्य, काही नाही ह्याला, काही लागत ह्याला, फक्त मार्गदर्शक लागतो आणि आपली करण्याची इच्छा शक्ती पाहिजे. एवढे दोन गोष्टी असतात की पुरे. पण फायदा किती? हा जो अभ्यास आहे हा अभ्यासाचा फायदा असा आहे की तुम्हाला जीवनाचं रहस्य समजतं. आपल्या ज्या जीवनाचं जे रहस्य आहे ना ते आपल्याला समजतं. आज आपण जीवन जगतो म्हणजे काय, ऑफिसच्या भाषेत बोलायचं म्हणजे पाट्या टाकतो. ऑफिसच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे ते पाट्या टाकतात ना, तसं आपलं जीवन म्हणजे पाट्या टाकणं आहे. एक दिवस ढकलायचा, दुसरा दिवस ढकलायचा, तिसरा दिवस ढकलायचा. हे जे ढकलणं चाललेलं आहे हे आपलं जीवन चाललं आहे. मग मी सुखाने जीवन जगतो आहे असं म्हणणारे लोक किती आहेत? म्हणजे साधं सुख म्हणतो मी, हे अमृतानुभव वगैरे हे सोडून द्या, पण साधं ज्याला आपण म्हणतो सुख, की बुवा मी जीवन सुखाने जगतो आहे असं म्हणणारे लोक तुम्हाला किती सापडतील? म्हणून ते सुखी माणसाचा सदरा म्हणून ती एक गोष्ट आहे. आम्ही त्याच्यावर एक नाटक काढलेलं आहे जीवन विद्या मिशनने. त्या नाटकाला फार सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. सांगायचा मुद्दा असा की हे जे सुखी माणसाचा सदरा असं आपण जे म्हणतो, की त्या राजाला सुखी माणसाचा सदरा पाहिजे झाला का, तर एका साधूने त्याला सांगितलं की तुला सुख पाहिजे ना, मग सुखी माणसाचा सदरा तू मिळव. तर राजा नेहमी, आता राजा त्याला सगळ्या सोयी उपलब्ध, सगळ्या सुखसोयी त्याच्या डोळ्यासमोर हजर, हे सगळं असूनसुद्धा राजा दुःखी. आता राजा जर दुःखी तर राजाला सुख पाहिजे. आता सुख पाहिजे म्हटल्यानंतर मग त्यांनी पंतप्रधानाला बोलवलं. पंतप्रधानांनी सांगितलं आपण असं करूया, साधूला बोलूया. मग त्यांच्या गावाच्या बाहेर एक साधू होता, त्या साधूला बोलवलं. साधूला विचारलं, साधूला सांगितलं, हे बघा आमच्या राजाला सुख पाहिजे आहे, तर त्यांना जरा सांगा कसं सुख मिळेल. साधू म्हणा सोपं आहे, मग सुख पाहिजे ना, मग तुम्ही एक काम करा, सुखी माणसाचा सदरा मिळवा आणि तो सदरा तुम्ही घाला अंगात की तुम्ही सुखी व्हाल, असं साधूने सांगितलं. मी त्या एखादा सुखी माणूस शोधून काढा आणि त्याचा सदरा, आता तू राजा आहेस त्याचा सदरा तू मिळू शकतोस, घे आणि तू स्वतःच्या अंगात घाल की तू सुखी होशील. आता राजाच तो, राजाने सर्व ठिकाणी आपले दूत पाठवले, आपले लोक सगळीकडे पाठवले, कशासाठी? सुखी माणूस शोधून काढण्यासाठी. गावोगाव फिरतायत, गावोगाव फिरतायत राज्यामध्ये, सुखी माणूस काही कोण मिळत नाही, सुखी माणूस कोण मिळत नाही. पंचायत झाली, शेवटी राजदूतसुद्धा कंटाळले आणि शेवटी सगळे परत आले आहे. राजा सबंध राज्यात आम्ही गेलो, फिरलो, राज्य पिंजून काढलं, पण एकही सुखी माणूस आम्हाला भेटला नाही, मिळाला नाही, दिसला नाही. असं तुम्ही सगळे नालायक आहात, किंवा सुखी माणूस भेटत नाही याचा अर्थ काय? नालायक आहे. सांगायचा मुद्दा काय
की त्याने मग साधूला भेट बोलावलं. त्याने मग साधूला बोलावलं, साधूला विचारलं, अरे एकही सुखी माणूस नाही, मग सदरा मला मिळणार कसा? साधू म्हणाला, हेच तर मला तुला सांगायचं होतं. साधू म्हणाला, मला तर तुला हेच सांगायचं होतं की या जगामध्ये सुखी आहेच कोण, तर तू सुखी होणार. त्याने असं सांगितलं, या जगामध्ये सुखी आहेच कोण, तर तू सुखी होणार. मला सांगायचा मुद्दा, त्या साधूने जे सांगितलं त्या जीवनविद्येला मान्य नाही. ते जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या काय सांगते? तो साधूही अज्ञानी, तो राजाही अज्ञानी. सुख माणसाला का मिळत नाही? याचं कारण असं की सुख मिळण्याचं जे मंत्र आहे, तंत्र आहे आणि यंत्र आहे, हे कोण समजावून घेतो आहे? प्रत्येकजण तोंडाने म्हणतो आहे, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, तोंडाने म्हणतो. म्हणतो ना प्रत्येक मनुष्य. कोणालाही विचारा जगामध्ये, तुम्ही कोणालाही विचारा, कळलं की नाही, तो सांगेल मला सुख पाहिजे. कारण पहिला प्रथम तो काय सांगेल? मला पैसा पाहिजे. प्रथम पहिलं त्याचं उत्तर जगामध्ये बहुतेक लोकांचं पहिलं एक, मला पैसा पाहिजे. अरे पैसा कशाला पाहिजे? मग सुखी होण्यासाठी, सुखी जीवन जाण्यासाठी मला पैसा पाहिजे, असं तो उत्तर देईल. म्हणजे शेवटी पैसा कशासाठी? सुखासाठी. आता सुख पाहिजे असं प्रत्येक मनुष्य म्हणतो, त्यासाठी तो पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, पैसा वाटेल त्या मार्गाने मिळवतो, का तर सुखी होण्यासाठी. आणि एवढं करून तो पैसा वाटेल त्या मार्गाने मिळवल्यामुळे तो अत्यंत गरीब माणसापेक्षा सुद्धा अनंतपटीने दुःखी होतो. गरीब माणसाचं दुःख आणि वाटेल त्या भल्याबुऱ्या मार्गाने मिळवलेला जो पैसा, त्याचं दुःख, याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. त्याचं दुःख जर एकपट, तर ह्याचं दुःख सहस्रपट, हजारपट, सहस्रपट. तर सांगायचा मुद्दा असा की सुखी होण्याचा जो मार्ग आहे तो कोणी समजावूनच घेत नाही. सुख पाहिजे, सुख पाहिजे एवढंच म्हणायचं. आता एखादा मनुष्य म्हणाला, मला पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, आणि बसून राहिला, तर पैसा मिळेल? तसं सुख पाहिजे, सुख पाहिजे असं म्हणून चालत नाही. तर सुख मिळविण्याचा मंत्र, तंत्र आणि यंत्र हे तिन्ही समजावून घ्यायला पाहिजे, तर तुम्हाला सुख मिळेल. आता हे मिळवायचं की न मिळवायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. Thank you.